भाजपा नेते संदीप बेलदरे आयोजित ब्रह्ममुहूर्त योग शिबिरास दुसऱ्या दिवशीही धायरीकरांचा भरघोस प्रतिसाद. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठाचे प्रमुख श्री गुरुदेव दीपकजी यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचनरूपी सेवा संपन्न झाली. यावेळी बोलताना श्री गुरुदेव दीपकजी म्हणाले, विचार हाच खरा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे. तो बदलल्यास तुम्हाला जे जे हवे ते सहज मिळते. पुढे बोलताना श्री गुरुदेव यांनी मानवाच्या आरोग्याविषयी ध्यान साधनेचे जीवनातील महत्त्व, व्यसनाधीन झालेल्या युवकांनी संगत कोणाशी करावी आदींविषयी उपस्थित जनसमुदायाची व साधकांचे प्रबोधन केले. ते धायरी येथील 7 दिवसीय ब्रह्ममुहूर्त योग शिबिर कार्यक्रम प्रसंगी महाशिवरात्रीनिमित्त बोलत होते. संगीताच्या तालावर विविध योगा आज नागरिकांना शिकता आले. ओम नमः शिवाय जप व ध्यान साधना उपस्थितांकडून करून घेतली. महाशिवरात्रीच्या पहाटे मंगलमय वातावरणात ओम नमः शिवायचा जप धारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या ब्रह्ममुहूर्त योगाशिबिर प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संदीपभाऊ बेलदरे यांच्या वतीने श्री गुरुदेव दीपकजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास दत्तानाना रायकर शिवसेना तालुका प्रमुख, तुषार रायकर शाखाध्यक्ष शिवसेना, पैलवान रोहित रायकर, सनीशेट रायकर, अमित रायकर, पल्लवीताई रायकर जिल्हा परिषद सदस्य, जयश्रीताई पोकळे, तुषार पोकळे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने आज दीपकजी महाराज यांनी आज जो योग शिबिर घेतला होता त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आमचे महाराज असलेले संदीपभाऊ बेलदरे यांनी ही धायरीकरांसाठी एक सुवर्ण अशी संधी मानावी लागेल की त्यांनी हा आगळा वेगळा असा एक योग शिबिर या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक संदीपजी बेलदरे यांचा मनापासून आभारी आहे की आपण सर्वसामान्य असतील किंवा प्रत्येक व्यक्ती आणि महिलांसाठी हा योग शिबिर सुरू केला आहे त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय गुरुदेव. मी अश्विनी नितीन पासलकर या धायरी शिबिरचे इन्चार्ज आहेत. माझे सहकारी राजेंद्र दुधे सर हे पण या शिबिरचे इन्चार्ज आहेत. आज आवर्जून विशेष असं सांगेल की संदीपभाऊ बेलदरे यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण काल थोडीशी गैरसोय होती गाद्यांची, तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ती व्यवस्था हॉलला उपलब्ध करून दिली आणि आज साधकांची संख्याही वाढलेली आहे. आणि आज महाशिवरात्री औचित्य साधून गुरुदेवांनी खूप सुंदर अशी शंकराची साधना घेतली, पिरॅमिड साधना घेतली, जी की आजपर्यंत शिबिरात घेतली नव्हती 7 दिवसाच्या. पण आज खरंच धायरीकरांचं खूप मोठं भाग्य आहे महाशिवरात्रीचा या सुंदर योगा या दिवसाच्या मुहूर्तावर, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सुंदर अशी तऱ्हेने त्यांनी पिरॅमिड साधना घेतली आणि सर्व साधकांनी खूप छान पद्धतीने ती केली. सर्वांचं खूप खूप कौतुक. असंच राहिलेले जे शिबिराचे दिवस आहेत ते छानपैकी तुम्ही या, अटेंड करा आणि वेगवेगळ्या एक्सरसाइज होणारे आहेत त्याचा लाभ घ्या आणि आनंदी जीवनाची जी कला आहे ती अनुभव. धन्यवाद. सुवर्ण बाळाजी कारवते. मी इथं बेनकर वस्तीमध्ये राहते. माझं 60 इयर ओल्ड आहे मी आणि इतकं मला रिलॅक्स वाटलं, जे माझं हे दुखत होतं हे असं वाटलं मी पूर्ण एकदम हे झाले आणि रिलॅक्समध्ये एकदम सगळे मी एन्जॉय केलं. मला खूप आनंद झाला आहे शिबिरामध्ये येऊन आणि अजूनही 5 दिवस जे काही मला मिळेल तेवढं मी भरभरून घेऊन जाणार आहे इथे आणि पूर्ण निरोगी राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह ठेवणार आहे मी माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि प्रत्येक जे गुरुदेव द्यायचा आहेत आपल्याला त्याचं मी इतरांना पण त्याचं मार्गदर्शन करणार आहे इथून. मला खूप छान वाटलं इथून, खूप छान वाटलं. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये खूप नितांत गरज आहे आणि ही गरज संदीपभाऊ बेलकरांनी जाणली आणि जे गुरु आज आम्हाला लाभलेत त्यांनी जे एक्सरसाइज किंवा ते जे काही अमूल्य मार्गदर्शन देतात त्यामुळे एक जीवनाची योगासनाकडे पाहण्याचा किंवा जीवनाची जी सध्याची जी वाटचाल आहे ती उंचवण्याचा आणि मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं हे प्रयत्न आज इथे घडत आहे. लॉकडाऊनमध्ये खूप लोकांचे कोरोनाच्या ह्याच्यामुळे हाल वगैरे सगळेच चेंजेस वगैरे झाले, त्याच्या त्या निगेटिव्हनंतर
पॉझिटिव्हिटी जी झाली ते बेलदरण सरांमुळे इथे आयोजित केलं गेलं. दीपक महाराजांचं पण दर्शन वगैरे घेऊ आणि त्यांचा आवाज ऐकून आणि हे योग साधना वगैरे मिळून आहे ना, आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी भेटली आम्हाला त्या गोष्टीतनं. धन्यवाद. माझं नाव मंदाकिनी पोकळे. अगदी मस्त मजा आली, खूप छान वाटलं. योगा म्हणजे वेगळ्या प्रकारच्या योगा आम्हाला अनुभवायला मिळाल्या आणि गुरुजनांच्या सहवासात थांबायला मिळाला हा खूप मोठा मनाला आनंद मिळाला. बरेच दिवस झाले इच्छा होती, सरांनी सांगितलं होतं, त्यांचा अनुभव पण खूप चांगला होता आणि माननीय बेलदरे सरांमुळे इथं आले आणि खूप चांगलं वाटलं. दुर्गादेवी शशिकांत पाटील. मी डॉक्टर काटे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या मला खूप आनंद झाला. माझं नाव संभाजी मालपुडे. ॲक्च्युली मी बिबेवाडीतून आलेलो आहे. माझी मिसेस आणि तिथे क्लास करते आहे. ॲक्च्युली तिच्या मार्गदर्शनावर आणि संदेल बेलदरे सरांचे एवढं नियोजन, नंतर दीपकजी महाराजांचं नियोजन आमच्यासाठी, आमच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एवढा योगचं आपल्याला शिबिर एवढं प्रॉपरली भरवलेलं आहे यांनी आणि आमच्यासाठी खूप तरुणांसाठी मार्गदर्शन आहे आणि आमच्यासाठी ते चांगलं आहे. आमच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. खूप छान वाटते आणि सकाळ खूप फ्रेश वाटते, मस्त एकदम कूल वाटते. मी बाळकृष्ण महादेव गुंड बोलतो आहे. मी नरेगावमध्ये राहतो आहे आणि कालपासून मी इथं ह्या योग शिबिराला येतो आहे. योगगुरू दीपकजी महाराजांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि संदीपजी बेलदरे पाटील यांनी चांगलं आयोजन केलं आणि लोकांसाठी चांगली सेवा दिली. लोकांना निरोगी राहण्यासाठी त्यांनी हे पुढाकार घेऊन चांगलं लोकांसाठी चांगल्या करण्यासाठी लोकांचं चांगलं होईल, लोक निरोगी राहतील आणि लोकांना चांगली सवय लागेल, लोक बिनव्यसनी होतील, असं खूप चांगलं नियोजन केलं. त्यांच्या मनापासून आभार. नमस्कार, मी रुपाली बिराजदार. मी आता या योग शिबिरामध्ये आले, मला खूप छान वाटलं. संदीपजी योग बेलदरे सरांनी खूप छान आयोजन केलेलं आहे सगळ्यांसाठी आणि मेन धारीतलं हे पहिलं असं योगदान शिबिर असेल की सगळ्यांना खूप मोफत आणि खूप छान. आणि महिलांना तर खूप याचा फायदा होतो आहे. ज्या वैयक्तिक ज्या समस्या किंवा काहीतरी मानसिक त्रास असतो की शारीरिक त्रास असतो त्या खूप मन मोकळे सकाळी मुहूर्तावरती होते, मुरबा मुहूर्तावरती आम्ही खूप खूप खुश आहोत की आम्हाला काहीतरी नवीन छान मिळतं आहे ह्याच्यातमध्ये. ज्यांनी आज हे एक शिबिर भरवलं आहे असे आमचे मार्गदर्शक संदीपजी बेलदरे पाटील यांचं मी मनापासून खूप आभार मानते, यांना धन्यवाद देते. आणि एक गुरु दीपकजी गुरु यांनी सुद्धा आज तिथे अतिशय आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. खरोखर देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि देणाऱ्याने घेता घेता घेणाऱ्याचे हात द्यावे. तर खरोखर दीपकजी असं मी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी हे पण आज पहिल्यांदाच आले. मला पण खूप आनंद झाला की खूप चांगल्या प्रकारचं तुमचं योग हे शिबिर आहे आणि मी पण आज ठरवलं आहे की मी पण उद्यापासून रोज नित्यनेमाने 5 दिवस शिबिराला येणार. आणि खरोखर मला हे बघून खूप आनंद झाला की आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं इतक्या लोकांना घडवताय, इतक्या लोकांना आज म्हणजे योगाच्या ह्याच्यामधून आपल्याला जे आपली जी वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती आपण बाहेर काढतोय आणि हे खरोखर मला बघून आनंद झाला. तर खरोखर दीपकजी गुरु मी तुम्हाला आज धन्यवाद देते, तुमचं खूप अभिनंदन करते आणि तुमचा आज एक शिबिर बघायला. योगगुरु श्री गुरुदेव दीपकजी महाराज, उपस्थित सर्व त्यांचे सद्गुरू परिवारातील सर्व बंधू आणि भगिनींना, आज इथं गुरुदेवांकडे आल्यानंतर प्रथमच आलो गुरुदेवजी तुमच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर जे वाक्य वाचायला मिळालं की दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे. यातच सर्व काही येतं. सध्याचं आपलं जीवन कसं दगदगीचं झालेलं आहे, सध्याच्या आपण पेंडेमिक सिच्युएशनमध्ये प्रत्येकाने अख्ख्या जगाने काय अनुभवलं आहे, आत्ताही आपण जगामध्ये युक्रेन असन रशिया असन याचा जो अनुभव घेत आहे की काही गोष्टी बघायला सुद्धा नको वाटतात. परंतु गुरुदेवजींचं हे जे वाक्य आहे की अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे की दुसऱ्याला आनंदी बघा, यामध्ये सर्व काही येतं. आपण सर्वजण यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आपल्यासाठी संदीपजी बेलदरे यांनी जे काही आपल्यासाठी हे योगाचं जे साधन आणि मनाचं मोठेपण कसं तयार करावं यासाठी संदीपजी बेलदरेंना त्यांच्या मनाच्या मोठेपणासाठी मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.